गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण सेरिकल्चर बघणार आहोत. सेरिकल्चरलाच दुसरा शब्द आहे मोरिकल्चर. सेरिकल्चर और मोरिकल्चर. सेरिकल्चरला आपण वाडीमध्ये म्हणतो आहे रेशीम उद्योग. आता रेशीम उद्योग म्हणजे काय बघा, की सिंपल आहे, रेशीम किड्यांची पैदास करायची. कशासाठी? तर रेशीम कापड मिळण्यासाठी, रेशीम वस्त्र मिळण्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो आहे रेशीमला, सिल्क. इंग्लिशमधला शब्द काय आहे रेशीमला? सिल्क. मग हा जो रेशीम किडा आहे ह्याची पैदास करणं ह्याचं एक चक्र आहे, ह्याचं एक लाईफ सायकल आहे. ह्याच्यामध्ये कोश अवस्था असते, ह्याच्यामध्ये आई अवस्था असते, ह्याच्यामध्ये फुलपाखरासारखी एक स्टेज आहे. तर ह्याचा अभ्यास करून ह्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं कल्चर करणं, ह्याचं पैदास करणं, ह्यालाच आपण काय म्हणतो आहे सेरिकल्चर. सेरिकल्चर इज द ब्रँच ऑफ अप्लाइड झूलॉजी विच डील्स विथ रिअरिंग ऑफ सिल्क वर्म अँड प्रोडक्शन ऑफ सिल्क. सेरिकल्चर रिक्वायर लिटल इन्व्हेस्टमेंट अँड कॅन बी स्टार्टेड इन स्मॉल स्पेस. मित्रांनो, भारत हा चौथ्या पाचव्या क्रमांकाचा देश आहे की जिथं सेरिकल्चर हे उत्पादन घेतलं जातं. हा एक लघु उद्योगामध्ये येणारा बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये मॅन पॉवर कमी लागते, ह्याच्यामध्ये स्किलफुल काम करणाऱ्या लोकांची गरज असते. जी लोकं हँडिकॅप आहेत, ज्यांचा अधू आहेत, ज्यांच्यामध्ये हात पाय किंवा इतर काही व्याधी असतील, तर ते त्यांच्यासाठी हा बिझनेस खूप चांगला आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज, आजरा ह्या भागामध्ये अजूनसुद्धा हा बिझनेस मोठ्या प्रमाणात केला जातो. मग सिल्कसाठी, सेरिकलसाठी कुठल्या किड्यांची आवश्यकता असते? त्यातली जी फेमस स्पेसीज आहे तिचं नाव आहे बोंबॅक्स मोरी. आणखीन तीन आहेत की ज्या आपल्यामध्ये छत्तीसगड, बिहार, झारखंड इथे पाहायला मिळतात. त्याचं नाव आहे तुसार, मुगा आणि इरी. मी परत सांगतो आहे बघा, तुसार, मुगा, इरी. आणि जी फेमस आहे की जी सध्या सगळीकडे पैदास केली जाते, तिचं नाव आहे बोंबॅक्स मोरी. आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये म्हैसूर येथे सगळ्यात मोठं सिल्कचं मार्केट आहे. आपल्या ह्याच्यामध्ये नंबर एकला जो देश आहे सेरिकल्चरच्या उत्पन्नामधला, तर तो आहे चायना. असं बोललं जातं की 300 BC म्हणजे 300 ईसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी, म्हणजे येशू ख्रिस्तांच्या अगोदर 300 वर्षापूर्वी सेरिकल्चरचे जे काही पुरावे आहेत हे चायनामधले आहेत. म्हणजे ही जी कला आहे किड्यांपासून सिल्क तयार करणं, ही जी कला आहे ही आपण चायनीज लोकांच्याकडून शिकलेली आहे. चायना आहे, त्याचबरोबर जपान आहे, भारत आहे, स्वित्झर्लँड आहे, थायलंड आहे, अशा अनेक देशामध्ये सिल्कचं किंवा सेरिकल्चरचं उत्पादन घेतलं जातं. आता सिल्क म्हणजेच रेशीम ह्या कापडाची काय प्रॉपर्टी आहे? नंबर एक, हा जो कपडा आहे हा उब देणारा आहे. थंडीच्या दिवसामध्ये जर आपण ह्याचे कपडे किंवा ह्याचे स्वेटर जर घातले तर आपल्याला उब येते, म्हणजे वॉर्मनेस, म्हणजे टेम्परेचर मेंटेन होतं आहे चांगलं, त्यामुळं बरीच लोकं हा कपडा वापर करतात. नंबर दोन, उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर असतं, त्यावेळी थंडपणा जाणवण्यासाठी हा कपडा यूज केला जातो. म्हणजे बघा, ड्युअल पर्पज, उन्हाळ्यामध्ये थंडपणा देणार आणि थंडीच्या दिवसामध्ये गरमपणा देणार. तीन, हा एक नैसर्गिक धागा आहे, नॅचरल थ्रेड आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची ॲलर्जी तुमच्या स्किनवरती किंवा तुमच्या अंगावरती येणार नाहीत. बऱ्याच जणांना वेगवेगळे टेरिकॉटचे किंवा वेगवेगळे आर्टिफिशियल कपडे घेतल्यावरती अंगावरती रॅशेस येतात, ॲलर्जी उठते. अशी कुठल्याही प्रकारची ॲलर्जी ह्या कपड्यामध्ये पाहायला मिळत नाही. शिवाय ह्या कपड्यामध्ये अशी एक प्रॉपर्टी आहे की हा, ह्याची जी ड्युरॅबिलिटी आहे, ह्याचं जे आयुष्य आहे हे चांगलं आहे. म्हणजे साधारण एक कपडा 8-9 वर्ष टिकतो. कॉस्टली आहे नक्कीच, पण हे करतो. बरेच लोक फिशिंग नेटसाठी, फिशिंग नेट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, मच्छरदाणीची नेट असेल, फिशिंग म्हणजे मासेमारीसाठी वापरणारी जी नेट आहे, ही नेट सिल्कपासून तयार करतात. ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत शॉक लागू नये म्हणून त्याच्यावरती जे लेयर असतं, आवरण असतं, हे सिल्कचं असतं. म्हणजे सिल्क हे बेस्ट इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर म्हणजे काय? आपला करंट अवॉइड करण्यासाठी आपण त्याच्यावरती जे आवरण असतं हे करतो. बऱ्याच जणांनी बघितलं असेल की जी इस्त्री असते आपली, आयरन, त्याच्यावरती
त्या वायरवरती जे आवरण असतं हे सिल्कचं असतं. मे बी सिल्कपासून वेगवेगळे बँडेजेस, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे गारमेंट असेल, हँडलूम असतील, कर्टन असतील, सॉक्स असतील, बेडशीट असतील, पिलो कवर असतील, हे तयार केले जातात. सगळ्यात फेमस जी गोष्ट आहे सिल्कची ती आहे रेशमाची साडी, म्हणजे सिल्क साडी. सिल्क साडी खूप कॉस्टली असते. आपल्या इथं साऊथमध्ये भरपूर ठिकाणी सिल्क साडीचं प्रोडक्शन केलं जातं. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सिल्क साडीला खूप महत्त्व आहे. एका साडीची किंमत 4,000 अगदी 8,10-12 लाखापर्यंत असते. अशा ही सिल्क साडीसुद्धा काय फेमस आहे. मग हे सिल्क कल्चर किंवा सेरिकल्चरमध्ये जो किडा आहे, किडा त्या किड्याची आपण थोडीशी माहिती घेऊया. कुठल्या प्रकारचा किडा आपण हे करतो तर बोंबॅक्स मोरी. मग हा जो किडा आहे हा किडा कशावरती जगतो तर एका प्लँटवरती जगतो. त्या प्लँटचं नाव आहे मलबेरी किंवा मलबेरी ट्री. ही जी मलबेरी ट्री आहे हिला मराठीमध्ये आपण म्हणतो आहे तत्तू. आणि ही जी तत्तू आहे म्हणजे लक्षात ठेवा, जर आपल्याला सेरिकल्चर करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, तत्तूची लागवड करावी लागेल, तत्तूची शेती करावी लागेल. मग साधारण जसं आपण ऊसाची शेती करतो तसं तत्तूची रोपं आणून आपण त्याचं प्लांटेशन करणं आवश्यक आहे. प्लांटेशन केल्यावरती साधारण 1-1.5 महिन्यामध्ये त्याला चांगली पानं येतील. आणि ही पानं आल्यावरती परत आपण त्याची छाटणी करायला पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो आहे कटिंग अँड प्रुनिंग. मग हे कटिंग प्रुनिंग केल्यावरती पुन्हा त्या प्लांटला चांगला फुटवा येतो, पुन्हा पानं येतात. आणि ही पानं तोडून आपण जशी चहाची पानं आपण तोडतो आहे तशी तत्तूची पानं तोडून आपण ह्या आळ्यांना काय करायचं आहे, ह्या किड्यांना काय करायचं आहे, खायला द्यायचं आहे. हे खातात 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 आणि फुगतात. फुगल्यावरती त्यांची जी हालचाल आहे, मोटिलिटी आहे, ही खूप स्लगिश होते, हालचाल कमी होते, ते सुस्त होतात आणि स्वतःभोवती कोश गुंडाळायला सुरुवात करतात. आता हा कोश म्हणजेच काय, धाग्याचं आवरण. साधारण एका कोशाची जर आपण लांबी बघितली तर ती साधारण 1.5-2 किलोमीटर असू शकते. आता त्या आळीमध्ये पुढची स्टेज होते, त्या स्टेजचं नाव आहे ककून. ह्या ककूनच्या आत तयार होणारं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचं नाव आहे प्युपा. आणि ह्या प्युपाचं कनवरण शेवटी अडल्टमध्ये होतं, मग तो अडल्ट मेल असेल किंवा फिमेल असेल. आणि एके दिवशी त्या ककूनमधून हा प्युपा की ज्या प्युपाचं कनवर्जन किड्यामध्ये झालेला आहे, इन्सेक्टमध्ये झालेला आहे, अडल्टमध्ये झालेला आहे, तो काय करतो, तो ककून ब्रेक करतो आणि इमर्ज होतो, बाहेर पडतो. मग हे बाहेर जर पडला तर लक्षात ठेवा तो ककून जो आहे तो काय होणार, डिस्टर्ब होणार, तो कट होणार. आणि ह्या ककूनचा उपयोग आपल्याला अजिबात होणार नाही. म्हणून हा ककूनमधून तो इन्सेक्ट बाहेर पडण्याच्या अगोदर आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करून तो प्युपा किंवा तो अडल्ट इन्सेक्ट आपण काय करायला पाहिजे, मारून टाकायला पाहिजे. मग ते का कसं मारतात तर त्याला 2 पद्धत आहेत. एक म्हणजे स्टीमिंग, म्हणजे स्टीमिंग म्हणजे काय, गरम वाफ द्यायची आणि त्याला मारून टाकायचं, किंवा हॉट वॉटरमध्ये काय करायचं, त्याला बॉईल वॉटरमध्ये डीप करायचं. आणि मग हे सगळे ककून ड्राय करून मार्केटमध्ये आपण विकायचे. मग गारमेंट्समध्ये किंवा वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, कॉटन इंडस्ट्रीमध्ये त्या ककूनपासून काय करतात, अनेक धागे एकत्र करून मोठी रील बनवतात आणि त्याच्यापासून वेगवेगळे कापड किंवा इतर गोष्टी बनवायला सुरू करतात. आता इथं बघा, हा अडल्ट मेल आहे, अडल्ट फिमेल आहे, अशा 2 इन्सेक्टमध्ये मेटिंग होतं. मेटिंग झाल्यावरती ते जी फिमेल आहे ही साधारण फॉगी मासमध्ये 200-300 अंडी एक ले करते. कशावरती, तर मलबेरी लीफवरती. हे जी एग आहेत साधारण 8-9 दिवसामध्ये ह्या एगमधून लहान लहान बारीक बारीक अशा आया बाहेर पडतात आणि ह्या आया मलबेरी लीफवरती फिडिंग करतात. फिडिंग केल्यावरती जे पुढची स्टेज आहे त्याला आपण म्हणतो आहे कॅटरपिलर. त्याच्यामध्ये पुन्हा 5-6 स्टेज आहेत आणि त्या स्टेजमधून पुन्हा जी पुढची स्टेज आहे ती आहे ककून. आणि पुन्हा ह्या ककूनमधून काय बाहेर पडतो, अडल्ट मेल आणि अडल्ट फिमेल, परत मेटिंग सुरू होतं. अशी त्यांची काय आहे, लाईफ सायकल आहे. आता आपण बघूया सेरिकल्चर रिक्वायर अ लिटल इन्व्हेस्टमेंट अँड कॅन बी स्टार्टेड इन अ स्मॉल स्पेस. अगदी लहानशा जागेसुद्धा आपण काय करू शकतो आहे, हा बिझनेस स्टार्ट करू शकतो आहे. मलबेरी सिल्क इज कन्सिडर ॲज अ बेस्ट सिल्क प्रोड्यूस बाय सिल्क वर्म बोंबॅक्स मोरी. हे सगळ्यात सुपिरियर क्वालिटीचं जे काय असेल, जी स्पेस असेल, त्या स्पेसिसचं नाव काय आहे, बोंबॅक्स मोरी. तसा मुग्गा इरी आर इन्फिरियर क्वालिटी
त्यांची क्वालिटी काय थोडीशी इन्फिरियर आहे. सुपिरियर कोण आहे? बॉम्बॅक्स मोरी. द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ सिल्क डिपेंड्स अपॉन क्वालिटी ऑफ मलबेरी लीव्ज व्हिच इज फीड लार्वी. लक्षात ठेवा, जी लार्वी किती अमाऊंट म्हणजे किती ती पाणी खाणार आहे, काय क्वालिटीची खाणार आहे, त्याच्यावरती सिल्कची क्वालिटी ठरलेली आहे. सिल्क इज ऑप्टेन फ्रॉम द कोकून ऑफ सिल्कवॉर्म. सेरिकल्चर रिक्वायर अ स्किल्ड लेबर फॉर सिल्कवॉर्म रिअरिंग अँड देअर प्रोटेक्शन फ्रॉम प्रेडेटर्स. मित्रांनो, जिथं हा प्लांट आहे तिथं वेगवेगळ्या आया, काही बर्ड्स, काही व्हायरस, काही प्रोटोजोआ, काही फंगल तिथं अटॅक करतात. आणि हा अटॅक होऊ नये म्हणून लक्षात ठेवा, आपण तिथं काळजी घेणं, तिथं नेट हे करणं किंवा आपलं तिथं कीन ऑब्झर्वेशन असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. वॉट आर द प्रॉब्लेम्स एनकाउंटर ड्युरिंग सिल्क प्रोडक्शन? आता भरपूर प्रॉब्लेम असे येऊ शकतात, लक्षात ठेवा. पहिली आहे रिअरिंग डेव्हलपमेंट अँड लुकिंग आफ्टर सिल्कवॉर्म इन्वॉल्व स्किल लेबर अँड कॉन्स्टंट वॉच. तिथं सारखं आपलं लक्ष पाहिजे त्यांच्या हालचालीवरती. अ लिटल निग्लिजन्स कॅन स्पॉइल द कम्प्लीट इंडस्ट्री. तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर सगळा प्लांट काय होऊ शकतो, खराब होऊ शकतो. द सिल्कवॉर्म लार्वी मे बी इन्फेक्टेड बाय आयदर प्रोटोजोआ, व्हायरल, फंगल ऑर बर्ड अटॅक. Besides these, ants, cows, crows and other predators are also ready to attack these insects. So the cages of larvae must be managed so that the predators do not reach them. बारा मिनटं झाले. बारा मिनटंच गेला.